प्रियस किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत थापी वडी कशी बनवायची। त्यासाठी आपण सर्वात प्रथम गॅस सुरू करून घेऊयात। गॅस सुरू करून आपण त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल थोडंस आपण गरम होऊ देऊयात। आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी घालायची आहे, त्यानंतर थोडेसे जिरे सुद्धा घालायचे, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर इथे ठेचलेला लसूण आहे, 4 ते 5 हा लसूणचा पाकळ्या आहे, त्यानंतर 4 ते 5 मिरची आणि थोडासा लसूण ठेचून घेतलेला आहे। हे थोडस परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्यानंतर हळद घालायची आहे आपल्याला। पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये थोडस पाणी घालून हे थोडस मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर सुद्धा घालायची आहे। तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की भेटतील। आता याला छान उकळी आल्यानंतर आपण बेसन घालायचं आहे, म्हणजेच डाळीचं पीठ, आणि याच्या आपल्याला आता गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीये। थोडं थोडं घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर लाईक करायला सुद्धा अजिबात विसरू नका, कारण तुमचा 1 लाईक मला खूप प्रोत्साहन देतो। यामध्ये मावेल तेवढं बेसन घालायचं आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित आपण एकजीव करून घेतलेलं आहे। आता आपण इथे एक ताट घेतलेला आहे आणि याला आता आपण तेलानं ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून वड्या चिकटणार नाहीत, छान सुटसुटीत होतील। त्यानंतर हे असं आपण ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आणि हाताला थोडं तेल लावून आपण हे असं ताटावरती थापून घ्यायचं आहे। यावरतीच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस असं घालून घ्यायचं आहे, म्हणजे एक छान टेस्ट येते। आणि पुन्हा असं हे थापून घ्यायचं आहे। खूप झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। खूपच टेस्टी लागते। तुम्ही प्रवासाला वगैरे जाणार असाल तर तुम्ही ही वडी जरूर बनवून नेऊ शकता, किंवा तुम्ही एखाद्या पिकनिकला वगैरे जाणार असाल तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करू शकता। याच्या आता सुरीने आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत। काही ठिकाणी या थापी वडीला मास वडी किंवा पाटवडी सुद्धा म्हणतात। ही वडी सांबर सोबत सुद्धा खाल्ली जाते, खूप छान लागते अशी ही वडी। तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। अशा तऱ्हेने ह्याच्या आपण अशा वडीचे काप करून घेतलेले आहेत। या प्रकारे ही थापी वडी खाण्यासाठी तयार आहे। पाहू शकता तुम्ही किती छान झालेल्या आहेत वड्या। थँक्यू।